नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की हैदराबाद मुक्ती संग्राम हा जो याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत, आणि हा साजरा करत असताना हैदराबाद मुक्ती संग्राम ही एक अनामिकाची गाथा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण या मुक्ती संग्रामाला स्वातंत्र्य संग्राम म्हणून मान्यता मिळण्यासाठी 1973 उजडावं लागलं, आणि म्हणून तोपर्यंत स्वातंत्र्य सैनिकांनी जो शौर्य गाथा गाजवली, मुक्ती संग्रामाची जी शौर्य गाथा आहे ती लिहिण्यापूर्वी तिचा उत्साह ओसरल्यानंतर तिला ताम्रपट देण्याचं इंदिरा गांधी सरकारने घोषित केलं, त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वातंत्र्य युद्ध म्हणून मान्यता करण्याचं घोषित केलं। कारण जोपर्यंत एखाद्या युद्धाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून मान्यता मिळत नसते तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते स्वातंत्र्य युद्ध झालं नाही, तर आम्ही शस्त्र घेऊन लढलो। आम्ही कोळखेडच्या आबाराव पाटलांनी, किसान दलाने देगलूरची पोलीस स्टेशन लुटलं आणि तिथून बंदूक आणल्या, हे कसं सांगावं? आणि म्हणून मग त्यावर मोठ्या प्रमाणात पुस्तकं लिहिली गेली नाही, पण हा जनसामान्यांचा लढा होता। हा लढा शेवटच्या काळामध्ये रजाकारांच्या अतिशय जुलमामुळं हिंदू मुस्लिम असा वाटतो, पण हा लढा राजा हिंदू असो व मुस्लिम असो, कारण भारतामध्ये असलेल्या 665 संस्थानिकांपैकी 3 संस्थानिकांचा प्रश्न होता, आणि ह्या संस्थानिकांना ब्रिटिशांनी जाताना ही 3 स्वातंत्र्य दिली होती। एक तर तुम्ही भारतात विलीन होऊ शकता, पाकिस्तानमध्ये विलीन होऊ शकता, किंवा तुम्ही स्वतंत्र राहू शकता। आणि यामुळं काय झालं तर काही संस्थानिकांना असं वाटू लागलं, आणि मग काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद ह्या 3 संस्थानिकांचा प्रश्न निर्माण झाला। बाकी सगळे संस्थानिक सरदार पटेलांनी अतिशय कौशल्याने, व्हीपी मेननांनी ते लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने लॉर्ड माउंटबटन एका खोलीत बसले होते, सरदार पटेल एका खोलीत बसलेले होते, आणि संस्थानिक राजा आलेला हा अगोदर सरदारांना भेटायचा, लॉर्ड माउंटबटनला भेटायचा, आणि मग राजगोपालचारीकडे जाऊन, व्हीपी मेननकडे जाऊन तो त्याच्यावर सही करायचा, असा तो सगळा भाग आहे। आणि मग तो तिथून जायचा विनीतनाम्यावर सही करून, आणि त्याला तनखे देण्याचं आश्वासन सरदारांनी दिलं होतं, आणि अशा पद्धतीने अखंड भारत त्यांनी निर्माण केला। पण यासमोर हे 3 प्रश्न होते, आणि हे 3 प्रश्न असताना काश्मीरमध्ये राजा हिंदू आहे, प्रजा मुस्लिम आहे, हैदराबादमध्ये राजा मुस्लिम आहे आणि प्रजा हिंदू आहे, पण आपला लढा हा राज्यशाहीच्या विरोधामध्ये असलेला लोकशाहीचा लढा आहे। तिथं आपण हेच तत्व स्वीकारलेलं आहे की जनता काय म्हणते हे महत्वाचं, राजा काय म्हणतो हे महत्वाचं नाही। जसं काश्मीरचा राजा स्वतंत्र राहतो म्हणत होता, तसंच हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहण्याची इच्छा बाळगून होता। उस्मान अली खान हा नुसता राजा नाही, तो अत्यंत धूर्त पाताळ यंत्री असा राजा आहे, आणि त्याचा प्रधान जो आहे आलियावर जंग, ह्याची जी योजना आहे ती अत्यंत घातक अशी योजना आहे। आणि म्हणून आपल्याला एकाच वेळी आलियावर जंग, उस्मान अली खान आणि हा जो 7वा निजाम आहे तो समजून घ्यावा लागतो, आणि हा समजून घेत असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्याची टप्पे आपल्याला समजून घ्यावी लागतात। आणि मग यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा पहिला टप्पा आहे 2 सप्टेंबर 1946, ज्या दिवशी पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी अंतरिम सरकार स्थापन केला, हा पहिला टप्पा आहे। आणि मग या अंतरिम सरकारने ही घोषणा केली की आमची संविधान सभा असेल, आणि संविधान सभा ठरवेल की आमच्या देशाचा कारभार कशा पद्धतीने चालेल हे संविधान सभा ठरवेल, असं म्हटल्याबरोबर त्या सरकारातून मुस्लिम लीग बाहेर पडली। आणि आपण पाहतो की पुढा दुसरा टप्पा जो आहे तो 15 ऑगस्ट 1947, त्या दिवशी काय झालं तर त्या दिवशी युनियन जॉक खाली घेण्यात आला आणि भारताचा तिरंगा ध्वज वर फडकवण्यात आला, ही हा दुसराच टप्पा आहे। आणि तिसरा टप्पा केव्हा सुरू होतो, कारण भारताचे पहिले गव्हर्नर लॉर्ड माउंटबटन हे आहेत, आणि लॉर्ड माउंटबटन जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला निजामाच्या विरोधामध्ये पोलीस ऍक्शन करता येत नाही, आणि म्हणून हा टप्पा अत्यंत महत्वाचा ठरतो। कारण 21 जून 1948 ला ज्या दिवशी लॉर्ड माउंटबटन लंडनला गेले इथला कारभार सोडून, तेव्हा राजगोपालचारी भारताचे गव्हर्नर झाले, पहिले गव्हर्नर झाले आणि दुसरे भारतीय गव्हर्नर झाले, आणि हे झाल्यानंतर आपण पोलीस ऍक्शन केलेली आहे। पोलीस ऍक्शन केल्यानंतर मग हे संस्थान 17 सप्टेंबरला भारतामध्ये विलीन होते, म्हणजे तबल 15 ऑगस्ट 1947 पासून ते 17 सप्टेंबर, म्हणजे 1 वर्ष म्हणजे 13 महिने 2 दिवसाचा तो कालखंड आहे। आणि एवढ्या काळामध्ये या भागामध्ये जो जुलूम झाला, जो वरवट्टा या भागामध्ये सामान्य माणसावर फिरवला गेला, सामान्यांच्या घरामध्ये ही जी यशोगाथा आहे, ही जी शौर्यगाथा आहे, प्रत्येक मराठवाड्यातला माणूस सांगतो ही काय आहे, आणि याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि म्हणून आझादी का अमृत महोत्सव देशभरामध्ये साजरा झाला, पण मराठवाडा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम जो आहे, या मुक्ती संग्रामाला ते एक पोलीस ऍक्शन म्हणून पाहतात आपल्या देशातले लोक, आणि म्हणून त्यांना ही जाणीव द्यावी लागते की हा ही नुसती पोलीस ऍक्शन नाही, हे संस्थान काश्मीर सरकार विलीन करून घेतलं नाही यासाठी इथल्या जनतेला मोठा लढा द्यावा लागलेला आहे,
कारण हा जो उस्मान अली खा आहे इथे असणारी इतिहासातून मुसलमान ही संघटना, इथं मुस्लिम लीग नाही, इथं राष्ट्रीय काँग्रेसला मान्यता नाही, इथं फक्त एक आर्य समाज नावाची एक संघटना लढते आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस बाहेरून तिला सपोर्ट करते आहे. अशा पद्धतीने वंदे मातरम आंदोलन गोविंदभाई श्रॉफांनी चालू केलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थांनी हिपरग्याच्या शाळेमध्ये राष्ट्रीय शिक्षणाला सुरुवात केली आहे आणि तिथून हे आंदोलन चालू झालेलं आहे. या आंदोलनाचा सेनानी म्हणून स्वामी रामानंद तीर्थांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला स्वामी रामानंद तीर्थांचं चित्र पाहिल्यावर चरित्र आठवलं पाहिजे की हे काय आहे, या मुक्ती लढ्यामध्ये किती लोकांनी आपलं बलिदान दिलं आणि ही जी भूमी आहे या सीमावर्ती भागामध्ये कशा पद्धतीने जुलूम अत्याचार होत होते आणि हे होत असताना अपारो पाटील कशा पद्धतीने लढत, दत्तुगिरी तोंडचिरकर कशा पद्धतीने लढत होते, हत्तीबेटावर कशा पद्धतीने लढाई झाली, रामघाटावर कशा पद्धतीची लढाई झाली, ह्या सगळ्या रोमहर्षक लढाया म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम नाही तर या पलीकडे आपल्याला जावं लागेल. उमरीची बँक साहेबराव बारडकरांनी कशा पद्धतीने लुटली, गोविंद पानसरे पहिले हुतात्मा कसे झाले, बिलोलीहून ते कसे जात होते आणि अर्जापूर जवळ त्यांच्यावर रजाकारांनी कशा पद्धतीने क्रूर त्यांची हत्या केली आणि मग त्यानंतर त्यांचं तिथं स्मारक कसं उभं टाकलं, लोक त्यांची पूजा तिथं करू लागले आणि त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकाच्या नावाखाली हुतात्मा गोविंद पानसरे नावाच्या नावाने महाविद्यालय आज तिथं उभा आहे. आणि म्हणून आपण या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक स्पर्धा ठेवलेली आहे, निबंध स्पर्धा ठेवलेली आहे मराठवाडा जनता विकास परिषदेने आणि त्या स्पर्धेचा विषय आहे की या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विकासाच्या दिशेने आपण काय वाटचाल केली, विकासाबद्दल युवकांची काय भूमिका आहे आणि हे मराठवाडा मुक्ती संग्राम जो आहे, कारण हे उदगीर हैदराबाद मुक्ती संग्राम झाल्यानंतर हे बिदरमध्ये आहे आणि संविधानाचं काम पूर्ण होणार नाही, कारण हे जे संस्थान आहे ते शरीराच्या जठराच्या ठिकाणी असणारं संस्थान आहे आणि हे संस्थान जोपर्यंत भारतात विलीन होत नाही आणि हे पोलीस ऍक्शन झाल्याशिवाय विलीन झालं नाही. काशिम रजवी आणि सरदार पटेलांचा संवाद नगर कुरुंदकरांनी विसर्जन आणि विमोचन मध्ये मांडलेला आहे, तो अतिशय रोमहर्षक आहे. काशिम रजवी असा उड्या मारून बोलत होता, उभा टाकून करता करत होता की आम्ही इथल्या 87% म्हणजे 1,40,00,000 लोकांच्या कत्तली करू आणि मग सरदार तेव्हा शांतपणे म्हणाले तेव्हा आम्ही काय करत असू याचा विचार तुम्ही केला नाहीत का. आणि मग काशिम रजवींनी बोलणं थांबवलं आणि त्याला असं वाटलं की आता मला इथं अटक होते की काय, पण सरदारांनी त्याला सांगितलं तुला इथं अटक होणार नाही, त्याची सुखरूप हैदराबादला पोहोचण्याची व्यवस्था सरदारांनी केली होती. म्हणजे अशा पद्धतीचं ते सगळं वर्णन केशवराव कोटकर हे तिथे कसे न्यायाधीश होते, श्यामलालजींना तुरुंगामध्ये भरण्याची व्यवस्था कशी करण्यात आली, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला करावा लागतो. आणि मग नागपूर करार कसा झाला, मागासलेल्या भागासाठी विकासासाठी काय तरतुदी असतात आणि मग संविधान सभेमध्ये 371 कलम कशा पद्धतीने आलं आणि त्या कलमामध्ये विकासाची कन्सेप्ट कशी आली. कुठल्याही जगातल्या राष्ट्रांमध्ये जेव्हा एखादं राष्ट्र मागास असते तेव्हा त्यासाठी अशी कलम तरतूद केली जाते 371 सारखी आणि त्यानुसार संविधान आश्वासन देते की तुमचा विकास केला जाईल आणि तो विकास मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा हे महाराष्ट्र राज्य संयुक्त महाराष्ट्राची मुव्हमेंट आपल्याला पाहावी लागते. एस एम जोशीच्या नेतृत्वाखाली इथं चाललेली सर्व आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या मुव्हमेंटमध्ये 106 लोकांनी आपलं बलिदान दिलं मुंबईला, जो आपण कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून 1 मे साजरा करतो. आणि मग यानंतर कुठं महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 निर्माण झालं तेव्हा हे उदगीर हे मराठवाड्यामध्ये आलेला आहे, तोपर्यंत कर्नाटकामध्ये आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मग हा लढा हा नुसता मराठवाड्याच्या मुक्तीचा लढा नाही, हा संपूर्ण हैदराबादच्या मुक्तीचा लढा आहे आणि हा मुक्तीचा लढा मुस्लिम हिंदू असा लढा नाही तर तो लोकशाही विरुद्ध राज्यशाही असा लढा आहे. लोकांचं काय मत आहे, आपण अनेक संस्थानिकांना 565 संस्थानिकांपैकी आसामचा एक संस्थानिक होता तो असाच विलीन व्हायला तयार नव्हता, तर त्याला त्यांनी सही विलीन नाम्यावर तो सही करायला तयार नव्हता, त्याला सरदारांनी 9 वाजेपर्यंत टाइम दिला होता आणि जनतेला त्याला घेराव घातला आणि तो सरदारांना विनवण्या करू लागला. मला वाचव सरदार म्हणाले की आम्ही तुम्हाला फक्त बाहेरच्या आक्रमणापासून वाचू शकतो घरातल्या नाही. आणि मग त्याला हे कळालं आणि मग त्याला हे जाणीव करून देऊन, कारण जनताच आक्रमण करत असेल त्याच्यापासून आम्ही संरक्षण देऊ शकत नाही, कारण आपल्याला जनतेचं राज्य आणायचं आहे, लोकशाही आणायची आहे, लोकांचं राज्य आणायचं आहे. आणि इतर रजाकार म्हणजे काय होतं तर ती मुस्लिम जमातवादी संघटना होती, त्यांना इथं इस्लामचं आदर्श राज्य निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी 2,00,000 असणारी सशस्त्र सेना असणारी ही सेना होती आणि 20,000 मोठी दुसरी फौज होती. अशा फौजेच्या माध्यमातून त्यांना हे रजाकारातून इथून इथल्या सगळ्यांना धर्मांतरित करून त्यांच्यावर हे फिरवायचं होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 90% लोक त्यांची नोकरीमध्ये होती,
5% मुस्लिम इतर लोक नोकरी मध्ये होती, शुक्रवारची सुट्टी होती, रमजानला 12 दिवस सुट्ट्या होत्या, मस्जिदीपासून तुम्हाला मिरवणूक जाता येत नव्हती, मस्जिदीवर उंची कळसाची सावली पडू नये म्हणून मस्जिदीच्या आजूबाजूला घर उंच बांधता येत नव्हतं, मंदिराचं शिखर उंच नेता येत नव्हतं, अशा अनेक जाचक अटी इथं होत्या आणि हा सगळा जुलूम इथल्या लोकांनी सहन केलेला आहे. भारत सरकारची श्वेत पत्रिका जर आपण वाचून पाहिली, ती जर पाहिली म्हणजे त्यामध्ये 10% घटना आल्या असतील तर ते आपल्या अंगावर शहरे येतात. त्यांनी किती लोकांना निवस्त्र करून दिंड काढली गावांमध्ये, किती लोकांना रांगे धुवा करून गोळ्या घातल्या, ह्या सगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग निजामाचा रजाकाराचा जुलूम कशा पद्धतीचा होता आणि तो सीमावर्ती भागामध्ये कशा पद्धतीने करण्यात आला आणि तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ख्याती मिळवण्यासाठी इराणमध्ये तुर्कस्थानमध्ये तिथल्या खलिफाच्या 2 मुली त्यांनी आपल्या नात्यामध्ये केल्या, मुलांना सुना केल्या होत्या संबंध निर्माण करण्यासाठी, गोव्याशी करार केला होता, गोव्याला तिथलं बंदर त्यांनी ताब्यात घेतलं होतं, तिथं विदेशातून आलेली शस्त्रास्त्र उतरवण्यासाठीच करार केला होता, कम्युनिस्टांसोबत त्यांनी करार केला होता, रशियासोबत त्यांची सैन्याची मदत घेता यावी म्हणून, त्याचं स्वतंत्र ज्ञान होतं, स्वतंत्र चलन होतं, त्यांची स्वतंत्र भाषा उर्दू होती शिक्षणाची, त्यांनी विद्यापीठा उस्मानिया विद्यापीठामध्ये अशा पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून जर घेतल्या नाहीत, अलियावर जंग हा त्याचा प्रधान होता, त्यांनी एक योजना केली होती, ती योजना निजामाने फेटाळली आणि म्हणून आपण भारतात विलीन झालो, अन्यथा ती योजना काय होती, त्या योजनेमध्ये फक्त 3 अधिकार भारत सरकारकडे राहणार होते, 3 अधिकारामध्ये म्हणजे दळणवळण, परराष्ट्र धोरण आणि संरक्षण, बाकी सर्व अधिकार निजामाकडे होते. अशी ही योजना अलियावर जंगने केली होती आणि सरदारांनी नेहरूंनी ती मान्य केली होती. लॉर्ड माउंटबॅटन तेव्हा होते, पण अलियावर जंगला निजामाने तिथल्या लोकांनी हे केलं आणि त्याच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घातला, त्याला जोड्याने मारलं, अशा सगळ्या घटना घडल्यामुळं ती योजना फेटाळली गेली. ती योजना फेटाळली हे आपलं नसीब म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीची योजना आहे, ती योजना आपल्याला समजून घ्यावी लागेल, ती काय आहे आणि ती झाली असती तर आपलं काय झालं असतं हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मग हे सगळं करून हे जे मिळवलेलं स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला विकास अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर झाले, तिकडं ब्रिटिशांचं राज्य आलं आणि तिथं सुधारणा झाल्या, पण भारत इकडं काय, मराठवाड्याचं काय, मराठवाड्याच्या शिक्षणाचं काय, नांदेडला पीपल नांदेड एज्युकेशन सोसायटीचं पीपल्स महाविद्यालय स्वामीजींनी चालू केलं, औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलं, पण हे विकासाचं आंदोलन, वैधानिक विकास मंडळाची स्थापना कधी झाली, नागपूर करार काय आहे, अमरावती करार काय आहे, त्या करारामध्ये मागास भागाचा विकास करण्यासाठी काय तरतुदी केलेली आहेत, मराठवाड्याचा विकास कशा पद्धतीने साध्य करता येतो यासाठी विकासावर भोजनराव कुलकर्णी पुस्तक लिहिलेलं आहे, समा गर्ग्यांचं पुस्तक आहे, हे आपल्याला पाहावी लागतील. आणि मराठवाड्याच्या विकासाची दिशा, ती दिशा ठरवण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद ही कटिबद्ध आहे आणि ती मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे यासाठी विकास संवादाचा म्हणून आपण उदगीरमध्ये मंत्री प्रशासन आणि जनता यांचा संवाद मागच्या वर्षी घेतला होता. म्हणजे अशा पद्धतीने संवाद लोकशाहीमध्ये जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास आपल्यापर्यंत येत नाही. आणि म्हणून विकासाबद्दलची विवेकाची